अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आजच्या एनआरसी व सीए कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जामनेर शहरात व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला। तर दुपारनंतर व्यापारी संकुलनात सुरळीत सुरू करण्यात आली, परंतु मुस्लिम बांधवांनी या भारत बंदला 100% प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला। बंदसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन शांततेत पार पडले। या भारत बंद आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, एनआरसी व सीए कायद्याच्या विरोधात असणाऱ्या सर्व संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। उन्होंने नाम देश का सत्यानाश किया।
NRC आणि CA हा जो असंवैधानिक कायदा आमच्या देशामध्ये लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये पास करण्यात आला, तर हा कायदा भारतीय राज्यघटनेचा उल्लंघन करणारा कायदा आहे आणि ह्या कायद्याच्या विरोधामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे आमच्या देशामध्ये चरणबद्ध आंदोलन चालवलं गेलं त्या चरणबद्ध आंदोलनाचा 29 जानेवारी हा भारत बंद हा शेवटचा टप्पा होता। कारण की NRC आणि CA माध्यमातून सांगितलं असं जातं आहे की हा मुसलमानांच्या विरोधामध्ये आहे, पण ज्यावेळेस आसाममध्ये NRC करण्यात आली तर त्यामध्ये 19 लाख जे लोक होते त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट आढळले नाही। त्या 19 लाख लोकांमध्ये 5 लाख लोक हे मुस्लिम आहे आणि 14 लाख लोक हे SC ST OBC आहे, म्हणजे मुस्लिम बांधवापेक्षा 3 पट हा कायदा SC ST OBC लोकांसाठी घातक आहे। NRC संदर्भामध्ये जो कायदा केलेला आहे त्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की 1971 पहिलेचे पुरावे तुम्हाला ह्या देशाचं नागरिक सिद्ध करण्यासाठी द्यायला पाहिजे। मग जो आदिवासी हजारो वर्षापासून जंगलामध्ये राहतो आहे, ज्याचा जल जमीन जंगलवर कब्जा आहे, त्या आदिवास्यांच्याकडे डॉक्युमेंट नसणार आहे। जे घुमंतुक जातीचे लोक आहे जे एका गावून दुसऱ्या गावाला जातात त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट नसणार आहे। आमच्या देशामध्ये 1.5 करोड लोक जे आहेत, जे 1.5 करोड लोक आहेत जे आज रस्त्यावर पुलाखाले ब्रिजखाले रस्त्यावर जीवन जगत आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट नाही। मग ह्या देशाचे हे लोक भूमिपुत्र नाहीत का? जर या देशाचा जर तुम्ही इतिहास पाहला तर विदेशातून आलेले जे आर्य आहेत, म्हणजे आजचे ब्राह्मण लोक आहेत, हे ब्राह्मण सत्तेमध्ये गेलेले आहेत आणि जे विदेशी लोक आहेत, विदेशी लोक सत्तेमध्ये असल्यामुळे सत्तेचा गैरफायदा घेऊन आज त्यांनी असंवैधानिक कायदा बनवून ते इथल्या मूल निवासी भूमिपुत्रांना NRC आणि CA हा असंवैधानिक कायदा लादून इथल्या भूमिपुत्रांना विदेशी घोषित करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे। म्हणून बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे चरणबद्ध आंदोलन चालवलं त्या चरणबद्ध आंदोलनाच्या माध्यमातून जामनेरमध्ये बहुजन क्रांती मोर्चा भारत बंद निर्माण समितीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांनी संपूर्ण समाजामध्ये NRC आणि CA संदर्भामध्ये जो मेसेज दिला, जे प्रबोधन केलं आणि आजचा जामनेर बंद मोठ्या प्रमाणात 100% आम्ही यशस्वी केला। कारण की बंद करणं आमचा उद्देश नाही किंवा जनतेला त्रास देणं आमचा उद्देश नाही, हा देश आमचा आहे, या देशाचे आम्ही नागरिक आहो आणि हा देश जर आमचा असेल तर ह्या देशाची प्रॉपर्टीसुद्धा आमची आहे, आम्ही आमच्या प्रॉपर्टीचं नुकसान करणार नाही। काही RSS आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून मेसेज दिला गेला होता काल जामनेरमध्ये की NRC आणि CA समर्थनात आम्ही दुकान चालू ठेवू। त्या समाज बांधवांना माझा एक सल्ला आहे की आपण कोणत्याही गोष्टीचं समर्थन करण्याचा तुम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे, पण NRC आणि CA याचं नोटिफिकेशन तुम्ही अवश्य वाचावं। कारण की याचं नोटिफिकेशन जर तुम्ही वाचलं तर तुमच्या येणाऱ्या पिढीला जे या देशामध्ये विदेशी घोषित करण्याचं षडयंत्र जे BJP आणि RSSचे लोक आहे, त्या RSSच्या आणि BJPच्या लोकांच्या षडयंत्रामध्ये तुम्ही सामील आहात आणि तुम्ही जर त्यांच्या षडयंत्रामध्ये सामील असाल तर तुमची येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही। आज जामनेरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे भारत बंद निर्माण समिती या ठिकाणी आम्ही गठीत केलेली आहे, त्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये हा भारत बंदचा टप्पा जामनेरमध्ये 100% सक्सेस केलेला आहे। ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षाच्या लोकांनी या आंदोलनाला साथ सहयोग दिला त्या सर्व समाज बांधवांचे मी बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक या नात्याने सर्वांचे हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। सरकारला आवाहन करण्याचा आता विषय नाही, आता आंदोलनाच्या मार्गानेच तो विषय होणार आहे। कारण लोकसभा आणि राज्यसभा या दोघं ठिकाणी EVM जोरावर जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे, EVM हँग करून जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि ते जे बहुमत त्यांना मिळालं आहे त्या बहुमताच्या जोरावर त्यांनी राज्यसभा असेल लोकसभा असेल अशा दोघंही ठिकाणी तो कायदा पारित केलेला आहे। परंतु तो कायदा आता पारित करताना एवढाच विषय त्याच्यामध्ये की तो कायदा पारित जरी झालेला असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी करताना आम्ही त्याला विरोध करणार आहे आणि तो कायदा कशा अंमलबजावणी होऊ द्यायचं नाही हाच आमचा त्याच्यामधला विषय आहे। आणि दुसरा विषय CA आणि NRC, CA आणि NRC बाबत लोकांमध्ये अक्षरशः जे हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे
की ज्यांना या देशाचं वाटोळं करायचं आहे, या देशाला पाकिस्तानामध्ये जी भयानक परिस्थिती आज आहे त्या पाकिस्तानासारखी परिस्थिती या देशामध्ये या सत्ताधारी सरकारला करायची आहे. CAA म्हणजे काय? CAA हा कायद्याचा आपण अगोदर हे केलं पाहिजे की बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये राहणारे ख्रिश्चन, बुद्ध, बौद्धिस्ट गैर म्हणजे मुस्लिम सोडून इतर किंवा हिंदू या सर्वांना 31 डिसेंबर 2014 जे या देशामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसेल त्या लोकांना या ठिकाणी कायदेशीर या ठिकाणी आपण त्यांना CAA मार्फत नागरिकत्व मिळणार आहे. आणि NRC आणि दुसरा असा विषय आहे, NRC बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की 1971 अगोदरचे पुरावे, म्हणजे 1971 अगोदर तुमच्याकडे जे जे पुरावे असतील त्या पुराव्याचं एक नोंद रजिस्टर किंवा एक नोंदणी रजिस्टर त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि 1971 अगोदरचे पुरावे तुम्हाला त्या ठिकाणी मांडले जाणार आहे. म्हणजे ज्या अर्थी या देशातला आदिवासी, बहुजन, OBC समाज आहे त्या समाजाला 1971 अगोदरचे पुरावे या ठिकाणी हे सरकार मागतं आहे. या ठिकाणचा हा मूलनिवासी समाज याला या ठिकाणी 1971 अगोदरचे पुरावे मागतं आहे आणि 2 कोटी जे इतर लोक आपल्या देशामध्ये त्यांनी CAA मार्फत या देशात येणार आहेत त्यांना 31 डिसेंबर 2014 म्हणजे 5 वर्षामध्ये जे लोक इथे स्थायिक झालेले आहेत आणि त्यांच्याकडे कोणते पुरावे नाहीत त्यांना लगेच नागरिकत्व मिळणार आहेत. आणि इथला जो समाज आहे त्या समाजाला आपल्याला 1971 पुरावे दिले जातात. आज इथे अशी परिस्थिती आहे की आधार कार्ड काढण्यासाठी सुद्धा आजपर्यंत या इथल्या गरीब आदिवासी आणि झोपडपट्टीत राहणारा जो समाज आहे त्याला अजूनपर्यंत त्याने आधार कार्ड सुद्धा त्याचं लिंक झालेलं नाही आणि आधार कार्ड लिंक नसेल आणि अशा वेळेला तुम्ही आणखी जे पुरावे देणार, पुरावे मागणार, त्या लोकांना रांगेत उभे करणार. आणि दुसरा विषय, आज आपला देश जो आहे हा GDP म्हणजे आपला आर्थिक दर हा घसरत चाललेला आहे. अगोदर देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, आर्थिक दर घसरतो आहे, अनेक रोजगार या ठिकाणी बंद पडत आहेत. अशा ठिकाणी भारत देश आर्थिक संकटामध्ये सापडला असताना सुद्धा अशा प्रकारचे कायदे आणून या देशामध्ये एक भ्रम आणि या देशामध्ये धर्माचं राजकारण केलं जातं. मुळात म्हणजे यांनी जो CAA आणलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू, गैर मुस्लिम म्हटलेला आहे आणि आपल्या संविधानाचा अनुच्छेद 14 असं सांगतो की धर्माच्या आधारावर कोणताही कायदा आपण कोणत्याही ठिकाणी आणू शकत नाही. म्हणजे हा जो कायदा या ठिकाणी आणलेला आहे तो पूर्णपणे संविधान विरोधी आणि लोकशाहीला कुठेतरी गालबो म्हणजे लोकशाहीला हे करणार आहे, लोकशाही संपवण्याचा धक्का करण्याचा प्रकार आहे. आणि त्या माध्यमातून ह्या लोकांची जनजागृती आम्हाला करायची आणि भारत मुक्ती मोर्चाने एक समिती गठीत करून त्याच्या भारत मुक्ती मोर्चाला आमचे संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, ज्याही परिवर्तनवादी संघटना आहेत त्या संघटनेनी एक समिती या ठिकाणी त्या जामनेर तालुक्याची गठीत करून या ठिकाणी लोकांना बंदचं आवाहन केलं होतं. परंतु काल काही व्यापारी मंडळींनी या ठिकाणी अगोदरच की आम्ही बंद ठेवणार नाही, आम्ही समर्थन करतो असे बोर्ड लावू, आम्हाला त्या वादात विवादात पडायचं नाही आहे, फक्त आम्हाला आमच्या आदिवासी, बहुजन आणि OBC समाजाला या ठिकाणी जागृत करायचं होतं आणि त्या जागृत करण्याचाच एक मार्ग म्हणून आम्ही अशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन केलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.